महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा वाद आता संपला असेल, राजकीय पक्षांना सत्तेसाठी जी टोळधाड करायची ती जर संपलेली असेल तर महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे लक्ष द्या। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सत्ता संघर्षाचा तिढा सुटेल तेव्हा सुटेल, आणि सुटला असेल तर आमच्या पोरांच्या बेरोजगारीकडे लक्ष द्या। तरुण पोरं पुरी काम धंद्यासाठी नोकऱ्यासाठी वनवन फिरत आहेत, त्यांना तुमच्या सत्तेबद्दल काही देणं घेणं नाही। सरकार पंजाचं आलं काय किंवा अजून कोणाचं आलं काय, त्यांच्या प्रश्नाला जर उत्तर मिळणार नसेल तर त्यांनी शिक्षण आणि आयुष्य जगायचं कोणासाठी? नोकऱ्यांचं काय करणार? कंत्राटी भरतीचं 14 मार्चचं भूत राज्य सरकारने इथल्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या मानगुटीवर बसवलं, त्याचं काय करणार मुख्यमंत्री महोदय? मुख्यमंत्री महोदय, महागाई भयानक वाढली, तुमच्या सत्ता संघर्षाच्या राजकीय बाजारामध्ये महागाईनं एवढा उच्चांक गाठला, एवढा उच्चांक गाठला की महागाई कमी करण्यासाठी आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला इथं महाराष्ट्रात बोलवावं लागतं की काय? कारण सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं। जमलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, तुमच्या पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याच्या घरात बायकोला, आईला किंवा मुलीला विचारा, महागाईचे चटके कसे बसतात। तुमचं बरं हो, तुमच्या घरात कोणतरी सिलेंडर टाकत असेल, परंतु इकडे सर्वसामान्याच्या घरामध्ये 1100 रुपयाला सिलेंडर मिळतो आणि दारात यायचा म्हणलं त्याची किंमत 1150 रुपये होते। आज जीवनावश्यक वस्तूला हिटलर नंतर, इंग्रजांनंतर तुम्ही आत्ता टॅक्स लावला, आज महागाई बघा थोबाड वासून इकडे बघते। मुख्यमंत्री महोदय, त्याच्याकडे लक्ष द्या। तुम्ही महागाईकडे लक्ष देणार नाही, तुम्ही नोकर भरतीकडे लक्ष देणार नाही, अहो तुम्ही पोरांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज तरी द्या। त्या बँकांनी कर्जाचा व्याजाचा दर एवढा वाढवला। मुख्यमंत्री महोदय, तरुणांना रोजगार नाही, शेतकरी उद्ध्वस्त झाला। तुमचं जसं अवकाळी राजकारण सुरू आहे तसं महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर सगळे उद्ध्वस्त झाले। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं सगळं उद्ध्वस्त केलं। तुमच्या सत्ता संघर्षाच्या वादामध्ये जमलं तर शेतकऱ्याच्या बांधावर जायचा प्रयत्न करा, आणि जर जमत नसेल तर सत्तेवर तरी राहू नका। एखाद्याचा पक्ष लुटून, एखाद्याचे कार्यकर्ते लुबडून, आमदार खासदार गद्दारीत 50-50 खोक्याचे बंडल दाखवून तुम्ही सत्तेवर बसाल, पण सामान्य जनतेनं कुठं बसायचं? कुणा कोण प्रश्न सोडवणार? शेतकऱ्यांचा जो पीक विमा त्या ठिकाणी काढला त्याला छदाम दिला नाही कंपन्यांनी। मागच्या महिन्यात शेतकरी हजारोच्या संख्येने मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार होते, आश्वासन काय दिलं? ते कसत असलेली जमीन सातबारा त्यांच्या नावावर करावा, नाही केला, उलट खोटं बोलले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार? तुम्ही महागाईवर बोलणार नाही, तुम्ही बेरोजगारीवर बोलणार नाही, तुम्ही जातीयवादावर बोलणार। आम्ही महागाई हटवा म्हणलं तुम्ही म्हणणार काश्मीर फाईल बघा, आम्ही म्हणलं बेरोजगारी हटवा तुम्ही म्हणणार केरळा फाईलच बघा। धर्मवादी जातीयवादी राजकारण करून तुमचे घर भरले जातील भाजपवाल्यांनो, शिंदे गटातल्या नेत्यांनो, लोकांचे संसार नाही चालणार। तुमच्या जातीयवादाबद्दल कुणाला देणं घेणं नाही, आमचे प्रश्न कशाचे आहेत? संभाजी ब्रिगेड सांगतं, बुटाच्या पॉलिश पासून केसाच्या मॉलिश पर्यंत पडेल तो उद्योग व्यवसाय करा। तुम्ही म्हणता त्या गौतमी पाटीलच्या डान्सवर नाचलं पाहिजे, ही जर आमच्या तरुणांची पोरांची अवस्था करून टाकणार असाल तर नाही चालणार। आमच्या प्रश्नावर तुम्हाला बोलायला वेळ नसेल, तुम्हाला सत्ता संघर्ष। काय सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने? जो व्हिप जारी केला गोगावले साहेबांचा फटकारलं, राज्यपालांनी जो असंवैधानिक निर्णय घेतला सर्वोच्च न्यायालयाने झापलं, कसल्याचा कशाचा गुलाल वाटता, कशाचा आनंद उत्सव साजरा करता?
कशाचं स्वतःचं कौतुक करता? खरतर नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजकारण सुद्धा करू शकणार नाहीत, फटकारलंय सगळ्यांना। पण खोटं बोलून राजकारणाचं जर दुकान तुम्हाला थाटायचं असेल थाटा, आमच्या प्रश्नावर कोण बोलणार ते सांगा। महाराष्ट्राबद्दल थोडी जर आस्था तुमच्यामध्ये असेल तर आता सत्ता संघर्ष सगळं तुम्हाला मिळालंय। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, सगळं तुमचं झालंय। दुसऱ्याचा बाप सुद्धा तुमचा झाला, दुसऱ्याचा पक्ष सुद्धा तुमचा झाला, दुसऱ्याचा पक्ष चिन्ह सुद्धा तुमचं झालं, दुसऱ्याचे कार्यकर्ते सुद्धा तुमचे झाले। तुमचं काय ते सांगा। नीतिमत्ता सुद्धा तुमची नाही। तुम्हाला जे मिळालंय तुम्हाला लख लाभ असो, शुभेच्छा असो, आमच्या प्रश्नावर बोला। आता तरी शेतकऱ्याच्या बांधावर जा, अजूनही आम्ही सांगतोय सोडाचं राजकारण तुम्हाला करायचंय, घाणेरडं राजकारण तुम्हाला करायचंय, जातीवादी राजकारण तुम्हाला करायचंय, सगळं लोकांनी विसरावं म्हणून सत्ता संघर्षाचा पैशाचा बाजार सुरू आहे। एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्याच भाजपच्या आरएसएसच्या ज्या विचारधारेवर भाजपची पूर्ण इमारत आरएसएसच्या विचारधारेवर चालते, जर तुमच्याकडे वेळ असेल, डीआरडीओचा जो संचालक जो पाकिस्तानची हेरगिरी करत होता, जो आरएसएसचा कार्यकर्ता सावरकरांचे विचार सांगत होता, जो आरएसएसचा कार्यकर्ता हिंदुत्वाची भाषा बोलत होता, तो पाकिस्तानचा दलाल आहे। भारतातली महत्वाची सेक्युअर माहिती, गुप्त माहिती हेरगिरी करून त्या पाकिस्तानला, चीनला देणारा तो प्रदीप कुरुलकर आरएसएसचा दलाल आहे। त्याच्यावर कोण कारवाई करणार? इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, पत्रकार आरएसएसची दलाली करतायत, त्याला सन्मानपूर्वक भाषा वापरली जाते। तो त्याच्या डीआरडीओच्या कार्यालयातील महिला त्याच्या गेस्ट हाऊसवर बोलवायचा। सेक्स रॅकेट कोण चालवतंय, हनी ट्रॅप कोण चालवतंय? आरएसएसची लोक। आरएसएसच्याच विचारधारेचं सरकार जर केंद्रात आणि राज्यात असेल, त्यांचा जर राजकीय गोंधळ असेल, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून खरी न्यायाची अपेक्षा कोण करणार? आरएसएसची लोक जर पाकिस्तानचे हेर असतील, हे मी नाही म्हणत, एटीएसने ज्या प्रदीप कुरुलकरला अटक केलं, मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर चर्चा करणार का? तिथं जर एखादा मुसलमान असता, एखादा सलमान खान असता, शाहरुख खान असता, आमिर खान असता, मुसलमान असता, अहो देशभर बाजार उठवला असता मुसलमानांचा, आता द ग्रेट हिंदुत्ववादी ब्राह्मणी विचारधारेचा आरएसएसचा माणूस सापडला, त्याचे पण गुलाल उधळा। सरकार सोयीनं भूमिका घेतंय, पण बाजार आरएसएसचा उठलाय। आरएसएसच्या लोकाला पाकिस्तानच्या हेरगिरीमध्ये आरएसएस जर पाकिस्तानची दलाली करणार असेल, तर खरे देशद्रोही आणि देशभक्त कोण महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवावं। धन्यवाद। आपले प्रश्न तसेच आहेत मित्रांनो, ते लढायचे असतील तर खरा सच्चा भारतीय म्हणून, खरा महाराष्ट्राचा मावळा म्हणून आणि खरा शिवरायांचा मावळा म्हणून आपल्याला खरी लढावी लढावी लागेल। ती लढाई लढण्यासाठी तुम्हाला संभाजी ब्रिगेड सोबत यावं लागेल, कारण सगळं घाणेरडं जातीयवादी आणि अत्यंत कपटी सुरू आहे। त्या खोटारडे लोकांचा खोटारडेपणा हळूहळू पुढे येतोय, जे संभाजी ब्रिगेड पहिल्यापासून सांगते। म्हणून जागे व्हा, जागे राहा आणि संवैधानिक लोकशाही मजबूत करण्यासाठी, हा भारत, हा महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, सत्य की जय हो।